नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण आहे ना मुगाचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। ही हा जो हलवा आहे ना हा आपल्याला असा लग्नांमध्ये वगैरे असा हा आपल्याला बघायला भेटतो या खायला भेटतो। जे स्वीट डिश देतात ना आपल्याला त्याच्यामध्ये हा असतोच असतो। म्हणून मग मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत आहे। मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे। ही फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही भिजवलेली नाही आहे। ही आता आपण काय करायची, शी कपड्यावर टाकून घ्यायची। ही का कपड्यावर टाकली का मग ही अशी थोडीशी पांगवून घ्यायची आणि शी दाबून घ्यायचे। त्याच्यातलं पाणी हे सुकून जाईल। मग हे बघा मासा आपण कढईमध्ये ते टाकून घ्यायचे आणि अशी हलवत राहायची चांगली आपल्याला। ही म्हणजे याच्यातलं पाणी सगळं सुकून जाईल। हे बघा आपली दाळ मस्त अशी कोरडी झालेली आहे। बघा अशी द्यायची चांगली। बघा अशी मस्त भाजून घ्यायची, फक्त त्याच्यातलं पाणी सुकल असं भाजायची चांगली कोरडी करायची। आता आपण गॅस बंद करू आणि हे एका डिश मध्ये काढून आणि थंड होऊ दे पहिले, मग मिक्सर। इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे। एक वाटी आपली डाळ आहे ना, एक वाटी डाळ आहे, मग तिच्यासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। आता याचा आपण सिरप तयार करून घेऊ, म्हणजे चाचणी तयार करून घेऊयाची। हे बघा आता आपली डाळ थोडी थंड झालेली आहे। आता मिक्सरला फिरवून घेऊ आपण। ही आपल्याला ही जास्त बारीक करायची नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायची नाही आहे, भरड करून घ्यायची आपल्याला। ही बघा आपली मूग डाळ मस्त अशी दळून झालेली आहे। हे बघा अशी दळायची, जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त बारीक पण नाही ठेवायची। इथे मी तूप घेतलेलं आहे। आधी आपण हे जे बदाम घेतलेले आहेत ना हे थोडे तुपामध्ये फ्राय करून घेऊ, तळून घेऊ म्हणजे। हे बघा आपले बदामाचे काप मस्त असे तळल्या गेले। आता याच्यामध्ये आपण मी इथे 3 चमचा रवा घेतलेला आहे, रवा भाजू, आणि 3 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। चांगलं असं मध्यम आचवरच भाजायचं आहे आपल्याला। आता ही जी डाळ आपण दळून घेतली ना ही टाकायची चांगली। आपल्याला हे पण भाजून घ्यायचंय। हे बघा आता आपल्या इथे डाळ पण मस्त अशी भाजल्या गेलेली आहे, बघू शकतात तुम्ही। इथे आपण केलेलं सिरप आहे हे टाकायचं आहे। पण याच्यामध्ये काय करायचं, हे टाकलं की मग वरती फुलून येतं ना, म्हणून मग गॅस बंद करून द्यायचा, मग हे टाकायचं आहे। आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची आणि आपण हे जे बदामाचे काप तळून घेतले हे टाकायचे। इथे आपला हलवा बनवून तयार आहे।
हे बघा आपला इथे हलवा बनवून तयार झालेला आहे। खूप छान लागतो, नक्की ट्राय करा। माझ्या अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसाठी कुकिंग विथ सुनीता बुरकुलला लाईक करा, शेअर करा आणि माझे रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार।